सगळ्यात अगोदर एक पातेला आपल्याला प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे, त्याच्यावर झाकणी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस लो करायचा आहे, एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे प्रीहीट करण्यासाठी. नंतर आपण केकचं बॅटर तयार करून घेणार आहोत. यामध्ये चॉकलेट प्रीमिक्सचं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि ते टीनमध्ये टाकलेलं आहे. टॅप करायचं आहे आपल्याला थोडंसं, कारण एअर बबल जर काही राहिलेले असतील तर ते निघून गेले पाहिजेत. आणि लो फ्लेमवर आपण पातेल्यामध्ये ते भांडं ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर 30 ते 35 मिनटानंतर आपला हा केक असा तयार झालेला आहे. आणि व्हिपिंग क्रीम आपण थोडीशी अगोदरच रूम टेम्परेचरला ठेवून घेतली होती, ती मेल्ट झालेली आहे खूप छान. आणि नंतर ती आपल्याला बीट करून घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीम बीट करत असताना त्यामध्ये थोडंसं आयसिंग शुगर जरी टाकली किंवा गरज असेल तरीही चालते, स्वीटनेसनुसार आपल्याला कमी जास्त गोड जसं हवं आहे त्यानुसार. मी आयसिंग शुगर थोडीशी टाकून घेतली आहे आणि 5-10 मिनटामध्ये आपली क्रीम पूर्णपणे बीट होऊन तयार होती आहे. नंतर गणाच करण्यासाठी मी ओव्हनमध्ये व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेट, डार्क चॉकलेट एकत्र करून त्याचं मी गणाच तयार करून घेतलेलं आहे. एक जीव असं गणाच तयार झाल्यानंतर आपल्याला ते केकसाठी यूज करायचं आहे. व्हिपिंग क्रीममध्ये मी ते गणाच एकत्र करून चॉकलेट क्रीम तयार करून घेतलेली आहे. आपल्याला जसं हवं त्यानुसार आपण ती क्रीम कमी जास्त करू शकतो, जास्त चॉकलेट टाकू शकतो किंवा कमी टाकू शकतो. आता आपण केक तयार करण्यासाठी केकचं कटिंग करून घेणार आहोत. पाण्याने सोक केला आहे मी माझा बेस आणि ती चॉकलेट क्रीम मी याच्यावरती मस्त पसरून दिलेली आहे. वरती चॉकलेट गणाशचा एक लेअर, टुटी फुटी, परत दुसरा लेअर, परत सेम प्रोसेस, असं करून मी आयसिंग, केकची आयसिंग केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत गणाच, थोडीशी टुटी फुटी आणि तिसरा लेअर ठेवून आपल्याला आयसिंग करून घ्यायची आहे. आता आयसिंग करत असताना आपण सर्वप्रथम साईडच्या बाजू कव्हर करून घ्यायच्या आणि नंतर सगळ्यात शेवटी वरच्या टॉपला आपण नंतर क्रीम टाकून परत खाली साईडने क्रीम लावत आपल्याला केकची आयसिंग पूर्ण करायची आहे. फिनिशिंगही त्याशिवाय येत नसते. आता हा झाला आपला, केकची आयसिंग पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता पुढची डिझाईन कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे. तर केक आपण आता बेसवर काढून घेऊया. पूर्ण क्रीममध्ये कलर मिक्स नाही केला तरी चालतो, मी फक्त आयसिंग बॅगला कलर लावलेला आहे आणि आयसिंग बॅगमध्ये साधी व्हाईट क्रीम टाकून ऑरेंज कलरचा कॉम्बिनेशन केलेला आहे. आता हा फॉल्ट लाईन केक आहे, आपण जो केक पाहत आहोत तो फॉल्ट लाईन केक आहे. आता केक मी माझ्या बेसवर काढून घेतलेला आहे आणि गोल्डन कलरचा थोडासा टच देत आहे त्याच्या एजेसला, जेणेकरून त्याचा लुक एकदम असा 3D वाटतो. या केकचंच नाव फॉल्ट लाईन केक आहे. थोडीशी डिझाईन करून घेऊया आपण वरती आणि त्याच्यावरती रेडीमेड डेकोरेशनचे बॉल्स लावून घेऊ. आणि हे 50 टॉपर, 50 बर्थडे केक आहे. हा झाला आपला केक रेडी, सुंदर असा केक.